आदिती तटकरे यांना श्रीवर्धन मतदारसंघातून आव्हान मिळणार असल्याचं कळतंय. ज्ञानदेव पवार हाती तुतारी घेणार आहेत. आदिती तटकरे विरुद्ध ज्ञानदेव पवार असा सामना या ठिकाणी रंगण्याची देखील शक्यता आहे. आदिती तटकरे यांना घेरण्यासाठी आता नवी रणनीती आखली जाते आहे. शिवसेनेचे ज्ञानदेव पवार हे तुतारी घेऊन लढणार आहेत. आज मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण सेंटर इथं शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये त्यांचा प्रवेश होणार आहे. ज्ञानदेव पवार हे आदिती तटकरे यांच्या विरोधात श्रीवर्धनमधून लढण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. जागा वाटपामध्ये श्रीवर्धन मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाणार आहे, त्यामुळं ज्ञानदेव पवार हे तुतारी हाती घेण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. ज्ञानदेव पवार यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास कसा राहिला आहे त्यावर एक नजर टाकूयात. ज्ञानदेव पवार हे माणगावचे शिवसेनेचे नेते आहेत. माणगाव नगरपंचायतीचे ते माजी नगराध्यक्ष देखील राहिलेले आहेत. उणबी चेहरा अशी त्यांची ओळख आहे. तर पवारांना शिवसेनेची छुपी मदत मिळण्याची देखील शक्यता या निवडणुकीमध्ये वर्तवली जाते आहे.